जय, तुझं वागणं आम्हाला कोणालाच मान्य नसलं तरी सुद्धा आशू सून आहे आता या घराची आणि सून लक्ष्मी असते. लक्ष्मीला परत पाठवायचे संस्कार नाहीयेत आमच्यावर. चला आता या आतमध्ये. शमिका, शमिका, आशुदी प्लीज, मला कुठलीच कारण देऊ नकोस तू आणि काही एक सांगू नकोस प्लीज. मला मला आश्चर्य वाटतं की जय आवडला तुला. जय, अगं तुला माहितीये त्याने काय काय केलंय माझ्यासोबत, अभिसोबत, आपल्या सगळ्यांसोबत. आजवर आम्ही जे काही सोसत आलो ना त्यातले निम्मे प्रॉब्लेम जयने क्रिएट केलेत. आजपर्यंत त्याने एकही गोष्ट नीट केलेली नाहीये, एकही गोष्ट योग्य केलेली नाही. कारण परिस्थिती तशी होती. त्याने हे खूप सोसलंय पण तुम्ही कधीच त्याचा विचार केला नाही. मला माहितीये की तो अभि इतका समजूदार नाहीये, त्याने खूप चुकीचे निर्णय घेतलेत माहितीये मला. पण तो चुकीचा नाहीये ग शमी, तो खूप चांगला आहे. हा, तुझ्या लग्नाचा अल्बम बघायला असं समोर बसलो की मला तुझा प्रचंड अभिमान वाटतो शमी. मला इथे बघ, मला हा अल्बम तू पण बघ आणि मला सांग की बघताना तुला असं वाटत का बाप म्हणून मी कुठेतरी कमी पडलो. बघ ना नीट बघून मला सांग. अल्बम बघण्यासाठी डोळ्यासमोर घेतला की मला आशूच लग्न आठवत. तिचं लग्न आठवलं की मी पूर्णपणे संपून जातो. तिच्यावरती सुद्धा तुझ्या इतकंच माझं प्रेम. डॅड, कशाला आलीस तू इथे? मी सांगितलं होतं मला तुम्हा दोघांचं लग्न अजिबात मान्य नाहीये. अगं तुझंच तर ऐकण्यासाठी बसलो होतो ना मी. जेव्हा विचारलं होतं तेव्हा नाही मला सांगितलं. आणि आता ह्या सगळ्यात माझी खूप मोठी चूक झाली, खूप मोठी चूक. पण डॅड, मी तुम्हाला का नाही सांगितलं ते त्याचं एक कारण आहे. डॅड तुम्ही तेवढं पण ऐकणार नाही आणि त्यानंतरही तुम्हाला वाटलं तर मी आणि जय घर सोडून जाऊ. डॅड, तुम्हाला माहितीये आपण ज्या घरात राहतोय ते जयच आहे आणि संध्या मम्मी हे घर जयकडून कसं मिळवलं ते पण तुम्हाला माहितीये डॅड. तरी पण अंकल, आमच्याकडे कितीही कारण असले ना, आम्ही जे वागलो आहोत ते चुकीच आहे. अंकल, माय मॉम युज टू से की लहानांनी चुकायचंच. अंकल, मॉम असते ना तर तिने मला नक्की माफ केलं असतं. तुम्ही जे म्हणाल ते आम्हाला मान्य आहे, फक्त तुमच्यापासून लांब लांब नका करू प्लीज. इट्स माय डॅड. अंकल, अंकल प्लीज रडू नका ना, मला पण रडायला. थँक्स डॅड, आय एम सॉरी. थँक्स अंकल. डॅड म्हणाला स्त्री काही हरकत नाही. आशू, चल आपल्याला जायला हवं. आपल्याला परत सगळं सामान आणायचं आहे इकडे. आता हेच आपलं घर आहे. डॅड, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, आपल्या बापाची काळजी वाटते म्हणून माझ्या मुलीने निवडलेला हा मार्ग आहे. आजपासून हे दोघे जण याच घरात राहतील. माझी प्रिया.